महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठीची केंद्रीय निवडणूक आयोगानं पंधरा ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू केली निष्पक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडणं हा आदर्श आचारसंहितेचा भाग आहे राज्यघटनेनुसार आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही अस्तित्वात आहे आणि कोणताही नागरिक ठरवून दिलेले निकष पूर्ण करत असल्यास तो निवडणुकीला उभा राहू शकतो अशा निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार आणि विविध पक्षांचे उमेदवार यांच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी निवडण्यासाठीचा मताधिकार भारतीय नागरिक निवडणूक प्रक्रियेतून बजावत असतात आपल्या देशामध्ये असलेले विविध आर्थिक सामाजिक गट आणि वेगवेगळ्या प्रकारची विषमता ही ऐतिहासिक आणि वर्तमान काळातही जाणवणारी वस्तुस्थिती आहे राज्यघटनेनं ना प्रत्येक नागरिकाला भेदरहित पद्धतीनं समान मताधिकार दिलेला आहे हा मताधिकार बजावताना नागरिकांवर कोणत्याही प्रकारचं दडपण भीती अथवा दबाव असायला नको कारण मताधिकार स्वेच्छेने वापरण्याचा अधिकार आहे आपल्या देशातील सामाजिक गुंतागुंत आणि आर्थिक विषमता याचा विचार करता सर्व नागरिकांना दबावरहित मतदान करता यावं या दृष्टीनं निवडणुकीसाठी संबंधित सर्वच घटकांनी अर्थात राजकीय पक्ष उमेदवार मतदार निवडणूक यंत्रणा इत्यादींनी सजग राहणं आवश्यक आहे मतदार म्हणून येणारा दबाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतो हे गृहीत धरून केंद्रीय निवडणूक निवन्नुक आयोगानं निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची कल्पना प्रत्यक्षात आणली आदर्श आचारसंहितेचं अंतिम ध्येय मतदारांनी निर्भयपणे आणि कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबावाला बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा हेच आहे यासाठी मतदान करण्याची प्रत्यक्ष संधी उपलब्ध होण्याबरोबरच कोणास मतदान करायचे याबाबत मतदार घेत असलेला निर्णय महत्वाचा असतो हा निर्णय मतदाराला विविध माध्यमातून प्राप्त होणारी माहिती आणि भोवतालचं वातावरण यांच्यामुळे प्रभावित होत असतो निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची समान संधी आणि मतदाराच्या मनावर परिणाम करणाऱ्या माहितीची सत्यता यावर लक्ष दिलं तरच मोकळ्या आणि निर्भीड वातावरणात निवडणुका होऊ शकतील देशातील सर्व राजकीय पक्ष आणि निवडणुकीशी संबंधित सर्व घटक यांच्या सहमतीनं तयार करण्यात आलेला स्वयंशिस्तीचा नियमांचा आदर्श आचारसंहिता हा मसुदा आहे आचारसंहितेचे उद्दिष्ट लक्षात घेता त्यातील तरतुदीचा शब्दशः अर्थ घेण्याबरोबरच त्यामागील उद्देश लक्षात घ्यायला हवा भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस मध्ये भारत निवडणूक आयोगावर देशातल्या संसद आणि विधिमंडळाच्या निवडणुका सुव्यवस्थित रीतीनं पार पाडण्याची जबाबदारी दिलेली आहे त्या अनुषंगानं आयोगानं आदर्श आचारसंहितेची कल्पना सर्वांच्या सहमतीनं रुजवली आणि प्रत्यक्षात आणली आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावं किंवा काय कि करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहे त्यावरूनच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या मतदारांवर सत्तारूढ विरुद्ध किंवा कोणत्याही राजकीय पक्षाकडून आणि कोणत्याही उमेदवाराकडून किंवा त्याच्या अनुयायांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव येऊ नये यासाठीचे प्रयत्न स्पष्टपणे जाणवतात म्हणूनच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारांचे समर्थक आणि इतरही प्रभावशील घटकांनी आपल्या कृतीमधून आणि प्रचारामधून मतदारांवर विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्याचा किंवा न करण्याचा दबाव निर्माण होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक का आहे याचाच अर्थ असा की कि उमेदवार किंवा पक्षाचा प्रचार करताना धोरणं आणि दृष्टिकोन याबाबत प्रचार असावा प्रलोभनं किंवा धाक नसावा विरुद्ध पक्षाची आणि उमेदवारांची धोरणं आणि दृष्टिकोनावर टीका करता येईल पण वैयक्तिक किंवा गलिच्छ पद्धतीचा प्रचार करणं अपेक्षित नाही निवडणुकीच्या वातावरणामध्ये विरोधात उभे असलेले उमेदवार एकमेकांचे शत्रू आहेत असे समजण्याचे कारणच नाही पातळी राखून दोन्ही बाजूनं प्रचार होऊ शकतो धनदांडग्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रचार करण्यापासून लांब ठेवणं इष्ट आहे मतदारांवर अनिष्ट प्रभाव टाकण्याचा प्रयत्न याच लोकांकडून होण्याची शक्यता असते पंधरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाल्यावर त्याच क्षणाला आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आणि नवी विधानसभा अस्तित्वात आल्यावर आदर्श आचारसंहितेचा कालावधी समाप्त होईल आचारसंहितेच्या तरतुदींची पूर्तता केंद्र सरकार राज्य सरकार याचबरोबर सर्व महामंडळं आणि शासकीय अर्थसहाय्यित सर्व संस्था यांना करावी लागते आदर्श आचारसंहितेमधल्या सर्वसामान्य तरतुदी सर्वांनाच लागू होतात आणि त्यामध्ये निवडणुकीला उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांचाही समावेश होतो